रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत, बालिशपणाचं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. महायुतीत सारा अलबेल आहे, आणखी अलबेल राहण्यासाठी जबाबदार नेत्यांना जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी ज्येष्ठत्वासारखं बोललं पाहिजे. बालिशपणाचं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही. महायुती टिकण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी जबाबदारीनं आणि संयमानं बोललं पाहिजे. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद देशात आहे, महाराष्ट्रात आहे. जो मोठा असतो, ताकदवर असतो, तो नेहमी संयमी असतो. ज्याच्या मनगटात ताकद नसते, त्याला आव आणून दाखवावा लागतो, मी ताकदवर आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीतच लढणार. मुंबईत झिरो बॅलन्स अकाउंट लाडक्या बहिणीसाठी आम्ही उघडलं. मुंबईत 40,000 अकाउंट झिरो बॅलन्स उघडण्यात आले. 1,000 रुपये खाते उघडण्यासाठी बहिणींना परवडणारे नव्हते, म्हणून आम्ही झिरो अकाउंट योजना आणली. 1 लाखांचं उद्दिष्ट आहे. आज 40 खाते उघडले. आज रक्षाबंधनाच्या दिवशी त्या बहिणींचा सन्मान होतोय. कोकणात काम करत असताना मुंबई गोवा रस्त्याचा मार्ग अंतिम टप्प्यात पूर्ण करण्याचंही त्यांनी काम केलेलं आहे. आता 14 वर्षांचा वनवास बोलत असताना रामदास कदम किती वर्ष मंत्री होते, किती वर्ष आमदार होते, त्याच्यामुळं मला वाटतं त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचं या ठिकाणी अपरिपक्व अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही आहे. जर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या पक्षाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांशी बोला. आमच्या चव्हाण साहेबांविषयी काही आक्षेप असतील, आमचे नेते देवेंद्रजी सोबत बोलवा आणि 4 भिंतीच्या आत आपल्या भूमिका त्या ठिकाणी मांडा, सोडवणूक त्या ठिकाणी करा. पण मीडियाला बोलवायचं आणि वाटेल ते बोलायचं, माहितीवर बोलायचं, हे आम्ही खपवून घेणार नाही. महायुती राहावी आमची इच्छा. देवेंद्रजी पुढाकार घेऊन स्वतःच्या स्वार्थापेक्षा, पक्षाच्या स्वार्थापेक्षा, महाराष्ट्राच्या जनतेचं हित महत्त्वाचं समजून महायुतीचा प्रपंच त्यांनी या ठिकाणी मांडला आहे. याचा अर्थ कोण आमची मजबुरी समजत असेल, याचा अर्थ कोण आम्हाला दुबळे समजत असेल, तर कृपया तसं समजू नका. महायुतीची आवश्यकता सगळ्यांना आहे. त्या जाणीवेतनं या ठिकाणी प्रत्येकाने वागलं पाहिजे. आणि जर रामदास कदम अशा प्रकारे जर बोलायला लागले, तर त्याच पद्धतीमध्ये प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीसुद्धा त्या ठिकाणी येईल. मला वाटतं एकनाथरावजी शिंदेनी या सर्व प्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता आहे.